महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्याकरिता आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। परतीच्या पावसाने धान पिकाची नासाडी। भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून धान पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे। गेल्या महिन्यात वैनगंगा व चुरबन नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठावरील धान शेतीचे 100% नुकसान झाले असताना आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कमरडे मोडले आहे। हलक्या जातीचे वाहन कापणीसाठी आले तर भारी जातीचे धान भरण्याच्या मार्गावर असताना वादळासह पाऊस पडत असल्याने शेतात धान पीक पडल्या गेले आहे। त्यातच जोरदार पावसाचा तडाखा बसत असल्याने पडलेला धान पाण्याखाली आला आहे, तर अनेक ठिकाणी धानाच्या कळपा पाण्याखाली आल्या असून आता त्या सडण्याच्या मार्गावर आहेत। लाखनी तालुक्यातील मुरमाडी येथील प्रकाश गजानन कोरे यांच्या 2 एकर शेतातील धान पीक नष्ट झाले आहे। पवनी तालुक्यातील बोरगाव येथील देवीदास वैद्य यांच्या शेतातील कडबा पाण्याखाली आल्याने नुकसान झाले आहे। लाखांदूर तालुक्यातील परसुडी पावडदोना येथील संतोष भेंडारकर यांच्या शेतातील कापलेल्या कळपांना अंकुर फुटले असल्याने नुकसान होत आहे। तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसाने होत असलेल्या नुकसानीची दखल जिल्हा प्रशासनाने घेऊन मदत करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे। पूरग्रस्त लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप। पुरामुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त लाभार्थ्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदान जमा करण्यात आले आहे। अनुदान जमा केल्याचे प्रमाणपत्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री डॉ विश्वजित कदम यांच्या हस्ते वितरित करण्यात आले। प्रातिनिधिक स्वरूपात हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असून सानुग्रह अनुदानाची रक्कम यापूर्वीच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे। जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व अधिकारी उपस्थित होते। यावेळी आशा पगाडे, शिवराज कोसरे, राहणार गणेशपूर, भूमेश पिल्लेवान राहणार रेडगाव, पुरुषोत्तम शेंडे, जयवंताबाई मेसराम राहणार मुंड्री बुजरुक, दत्तीराम दिगोरे, दुधराम दिगोरे राहणार चपराळ यांच्या घराच्या नुकसानीसाठी 95,000 सानुग्रह अनुदान देण्यात आले। नवयुवक मत्स्य व्यवसाय शेतीसाठी निविष्ट मदत म्हणून 56,600 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे। मत्स्य व्यवसाय संबंधित नौकांसाठी बबन भोला मेसराम, सरेश भुरे, देवाजी मेसराम, प्रभाकर मेसराम, कुंदन मेसराम, रमेश मेसराम व भिकारू मेसराम यांना प्रत्येकी 9,600 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे। या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे संचालन निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी केले। महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्याकरिता आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।